एखादा दुसरा अभियंता सहाय्यक असतो. त्याचबरोबर शासनाच्या नवीन धोरणानुसार नवनवीन योजना शासन राबवत असतं. आणि आज बघितलं तर एका सबडिव्हिजनला साधारणतः जवळजवळ 40-40 नवीन हेड आहेत. एका अभियंत्याला एवढं काम करावं लागतं, एवढं काम करावं लागतं की त्याची पळतात भुई थोडी होती. खरं सांगायचं म्हणजे आणि प्रामाणिक सांगायचं म्हटलं तर आपण काय 24 तास त्या कामावरती थांबू शकत नाही आहे. आपण गेलो, आपण तिथनं माघारी आलो, त्यानंतर तो माणूस काय करतो आहे काय नाही, पण तरीसुद्धा ही टांगती तलवार मानेवर ठेवून अभियंता हा काम करतो आहे. परमेश्वर कृपेने आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये कसली परिस्थिती निर्माण झालेली नाही आहे, कारण आपल्या जिल्ह्यातली लोकंही आपली तशी चांगली आहेत. पण अशा परिस्थितीत तो काम करतो आहे आणि अशा परिस्थितीत काम करत असताना चुका होण्याची शक्यता असतात. आणि अशा चुका झाल्या तरी प्रशासन कुणालाही माफ करत नाही. आणि मग अशा वेळी जर अन्याय अभियंत्यावरती झाला तर ते संघटनेकडे येतात आणि मग संघटनेला त्या ठिकाणी त्याचं हत्यार उपसावं लागतं. तर अशा पद्धतीचं काम हे मला करावं लागणार आहे यापुढं. त्याचबरोबर संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मंत्रालय पातळीवरती आरडीडी मिनिस्टर असतील त्यांचे सेक्रेटरी असतील, PWD मिनिस्टर असतील त्यांचे सेक्रेटरी, त्याच्यानंतर तुमचे पाटबंधारे विभागाचे मंत्री असतील त्यांचे सचिव असतील, पाणीपुरवठ्याचे मंत्री त्यांचे सचिव असतील, त्यांच्याकडे ज्या ज्या खात्याकडचा कार्यभार आहे त्या त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ठिकाणी त्या मागण्या प्रभावीपणे मांडून त्याचा पाठपुरावा करून त्या अभियंत्यासाठी मान्य करून घेण्याचं काम हे आता माझ्याकडे आलेलं आहे. तर त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी हार्डवर्क करून प्रत्येक अभियंत्याच्या न्याय मागण्याचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल असे या निमित्तानं ग्वाही देतो.